नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण मागे बोलल्याप्रमाणे आपण ही जी आहे ही इनब्रो रेंबो ही जात आणलेली आहे आणि आपण एक सुरुवातीला आपण एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओनंतर आपण सांगितलं होतं की जशी जशी पिल्लं मोठी होतील तशी तशी आपण अपडेट्स देत राहू. तर यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल की आपण ही जी होती 600 पिल्लं होती, आता विकून विकून ही जवळपास 250 राहिलेली आहे. तर एकदम अतिशय चांगली अशी याची वाढ आहे आणि लवकरच याचा जो रिझल्ट आहे आपल्या समोर येणार आहे. तर आज ही जे पिल्लू आहे हे जवळपास 2 महिने आणि 10 दिवस झालेलं आहे आणि याचं वजन जर पाहिलं तर हे जवळपास 600 ग्रॅम पर्यंत गेलेलं आहे. तर खूप चांगली अशी वाढ आहे कारण आता याच्यापेक्षा पुढे अजून जास्त प्रमाणात याची वाढ होणार आहे. काही काही पिल्लं जर पाहिली तुम्ही तर लक्षात येईल की ती जवळपास 700-800 ग्रॅम इतकी वाढलेली आहेत. आणि ही जी जात आहे ही मागे आपण पाहिल्याप्रमाणे ही अंड्यासाठी खूप चांगली जात आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी जात आहे ही 80 आठवड्यांमध्ये 345 इतक्या मोठ्या प्रमाणात अंडे देते. फक्त एकच अडचण आहे, अडचण म्हणण्यापेक्षा की बऱ्याच ठिकाणी ब्राऊन एग्जला लोक डिमांड करत नाही, पण हिचं जे आहे ते ब्राऊन एग आहे म्हणजे एकदम तपकिरी रंगाचं. तर परंतु आपण हिच्यावर एक वेगळा प्रयोग करणार आहोत, ज्यावेळेस तो सक्सेस झाला की आपण सांगू. आपण थोड्या प्रमाणात प्रशिक्षणामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या जर आपण नंतर मुक्त संचारमध्ये सोडणार आहोत माझ्या मते तिथे खूप फरक पडेल आणि त्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट जो आहे तो कळणार आहे. आता बऱ्याचदा बरीच लोक अंड्यासाठी जात विचारतात आणि बऱ्याचशा जाती अशा आहेत ज्या कमी जास्त प्रमाणात अंडी देतात, परंतु या जातीविषयी मी खूप ऐकलेलं आहे आणि आपण जे काही व्हिडिओ करतो ते आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण शक्यतो पुढे सांगत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण मागेही या विषयावर बोललो आहोत की बरीच लोक यूट्यूबवर बघतात आणि मग तीच जात घेतात. आता आपल्या इकडे जातींचा असं आहे की प्युअर जात जी आहे ती बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, मग कुणी कोणाच्या नावाने अशी वेगळी जात खपवली जाते. परंतु ज्यांना व्यवस्थित करायचं आहे त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचदा बऱ्याच चॅनलवर ज्या साध्या साध्या जाती आहेत जे आपण गिरिराज वनराज वगैरे म्हणू त्याची पण लोकांनी 200 अंड्याची कॅपॅसिटी सांगितली आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही गुगलवर टाकून पाहिलं की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या लक्षात येत जातील. तर आपल्याकडे आपण जो पण पाळत नाही तो पण आपण शक्यतो सांगत नाही, त्या पद्धतीनेच आपला हा व्हिडिओ आहे. आणि ही इनब्रो रेंबोची जात आहे ही माझ्या मते तर आत्तापर्यंत खूप चांगली आहे. मॉर्टिलिटी कमी आहे, मॉर्टिलिटी कमी असल्याकारणाने जो शेतकऱ्याचा लॉस आहे तो खूपच कमी प्रमाणात होतो आहे. खाद्याचा जो खर्च आहे तो जास्त आहे, परंतु आपण यांना मिक्स खाद्य घालतो आहे. याच्यामध्ये आपण बाजरी देतो आहे आणि बाजरी मका परत नाहीतर घास देतो आहे. जर हे नसलं असतं तर यांच्या वजनात आणखी ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असते. परंतु आता बरीच मंडळी म्हणतील की त्या मानाने तेवढी वाढ नाही, परंतु खाद्यामध्ये आपण जवळपास 1.5 महिन्यानंतर थोडंसं यांना मुक्त संचारमध्ये सोडण्याच्या कारणाने बाजरी मका आणि जे काही आपल्या घरचे वेगवेगळे पदार्थ आहेत समजा चपात्या भाकरी काही कांदे तर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी देतो, तरीही यांचं जे वजन आहे हे चांगल्या पद्धतीने वजन मिळालेलं आहे आणि याच पद्धतीने यांचे अंडे मिळतील अशी अपेक्षा आहे. तर आगामी व्हिडिओमध्ये अजून आपण 1-2 महिन्याने व्हिडिओ करू, त्यानंतर पण आपल्याला याच्यावरचे सगळे अपडेट्स आहे ते मी देत जाईल.
आत्तापर्यंत तरी खूप चांगला असा रिझल्ट आहे आणि आमच्याकडनं बऱ्याच लोकांनी याची जी पिल्लं नेली आहेत त्यांच्याकडे वाढ चांगली आहे, कारण त्यांनी कमी प्रमाणात नेल्या कारणाने खायला वगैरे भरपूर आहे. तर आत्ता ही जी आहेत ही आमच्याकडची पिल्लं आहेत, तुम्हाला लक्षात येईल की जवळपास सगळी सारख्याच प्रमाणात वाढलेली आहेत. आणि आणखी एक गोष्ट सांगायचं म्हणजे की आमच्याकडे हे जे आहेत यामध्ये मादा पक्षी जास्त आहेत, नर आपण कमी घेतले होते. तर आणि आपण नवीन जी बॅच आहे तर ती परत मादाचीच आणणार आहोत, कारण नर आपल्याकडे थोड्या प्रमाणात आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या कोंबड्यांचा रंग जो आहे हा सर्व लाल रंगाच्याच ह्या तयार होतील, ह्या अशा तांबड्या रंगाच्या ह्या कोंबड्या दिसतील, म्हणजे कुणी फसणार नाही. बऱ्याचदा आपल्या तिकडे वेगळ्या वेगळ्या जातीच्या कोंबड्या वेगळ्या वेगळ्या रंगाचे सांगून विकल्या जातात, तर तो प्रकार यांच्यामध्ये होताना दिसणार नाही. ज्यांच्याकडे आर आय आर असतील तर त्याच पद्धतीच्या या कोंबड्या आहेत. माझ्या मते थोडंसं आर आय आर आणि ह्याचं काहीतरी मिक्स ब्रीड असावं. तर या पद्धतीने या कोंबड्या आहेत. आणि याची जी आणखी महत्त्वाची ठळक जर वैशिष्ट्य सांगायची म्हटलं की ही खास अंड्यासाठी बनवलेली जात आहे. आणि बघूयात आता किती अंडे देते, त्यावर आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु ज्या ब्रोशरवर सांगितलं आहे तर त्या ब्रोशरप्रमाणे ऐंशी आठवड्यामध्ये ही जी जात आहे ही 345 या स्वरूपात अंडी देणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि ज्या मंडळींना खास अंड्यांसाठी करायचं आहे त्यांनी ही जात केली तरी नक्कीच उत्तम पर्याय आहे. जर कुणाला याचे चिक्स पाहिजे नसतील तर मंगल ॲग्रो फार्मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. विशेष करून कमेंट्समध्ये किमती विचारू नका, कारण बऱ्याचदा काय होतं आपण जसे जसे दिवस वाढतील तशा तशा पद्धतीने त्याची किंमत ही जी आहे ही वाढवत असतं, कारण शेतकऱ्याला तो माल सांभाळायचा म्हणजे नाही म्हटलं तरी 2-3 दिवसाला त्याची किंमत वाढवायलाच लागते, कारण खाद्यावरील खर्च मॉर्टिलिटी औषधं या ज्या गोष्टी आहेत ह्या वाढतच चालत जातात. म्हणून आपण शक्यतो किमती हे करत नाही. ज्यांना कुणाला किमती हव्या असतील त्यांनी मंगल ॲग्रो फार्मच्या जो व्हॉट्सअप नंबर आहे 86 053 53 212 यावर संपर्क करा, त्यांना व्यवस्थित सगळे रेट टाकले जातील. फक्त याच्यात कसं आहे जी मादी आहे तिची किंमत जी आहे ती खूप जास्त आहे, नरांच्या किमती कमी आहेत. मादी जी आहे ही जवळपास म्हणजे एक किंमत सांगून ठेवतो 40 ते 42 रुपयापर्यंत मादी जाते, आणि मिक्स जर घेतलं तर ते 30 ते 32 रुपयापर्यंत या कोंबडीची जाते. तर या पद्धतीने ही जात आहे. आता ही मादीचा आहे, नर नराचा तुरा जो आहे तो खूप मोठा तयार होतो. तर ही मादी आहे आणि तुम हा नर आहे, लगेच लक्षात येतो नराचा जो तुरा आहे तो आता स्पष्ट असा दिसत आहे. तर या पद्धतीने आपणही जर आपल्याला अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचं असेल तर ही जात आपण पाळू शकता. आणि या जातीचा आणखी एक विशेष सांगायचं जर म्हटलं तर ही जी जात आहे ही आपण पिंजरा पद्धतीमध्ये पाळू शकतो, काही हरकत नाही पिंजरा पद्धतीमध्ये पाळण्यासाठी. जर आपल्या आगामी काळात शक्य झालंच तर आपण एक घरगुती पिंजरे तयार करणार आहोत, त्यामध्ये यांना ठेवून बघणार आहोत. जर ते झालं की मी नंतर ज्या व्हिडिओ आहेत त्या नक्कीच टाकेल. तर दोन्हीसाठी व्यवस्थित जात आहे आणि नंतर आपण याला चिकनसाठी पण विकू शकतो, त्यामुळे कुठलीही अडचण या जात करण्यात नाही आहे. म्हणजे आत्ता 2-2.5 महिन्याच्या अनुभवानुसार तरी खूप चांगली अशी जात आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.
आणि मंगल ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढत जातील आणि आपल्याला पुढे आगामी काळात आणखी व्हिडिओ ज्या आहेत त्या बघायला मिळतील. शक्यतो एक व्हिडिओ बघून लगेच फोन करू नका, कारण बऱ्याचदा काय होतं मागच्या व्हिडिओ कुणी बघत नाही. मागच्या व्हिडिओ बघत चला, जेवढा चांगली माहिती देता येईल तेवढी आपण चांगली माहिती जी आहे मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि जवळपास मंगल ॲग्रोच्या संपूर्ण व्हिडिओमधून 250 ते 300 जे व्हिडिओ आहेत या कुक्कुटपालनावरच आहेत, त्याच्यामुळे त्या थोड्याशा बघा. आणि खूपच जर अडचण आली तर फोन करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.